हेलो मित्रांनो माझे नाव पायल आहे आणि माझ्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत माझ्या बॉलची साईज तीस आहे सा आणि माझे बॉल आकाराने खूप मोठे आहेत पण मित्रांनो माझ्या नवऱ्याचा लंड खूप लहान आहे म्हणून मी ओळखत होते की ते कधीच मला जगून मला संतुष्ट करू शकत नाही त्यांनी मला आजपर्यंत संभोगमध्ये ते सुख दिले नाही ज्यासाठी मी आजपर्यंत तडपत आहे मी आज तुम्हाला माझी खरी झवण्याची गोष्ट सांगणार आहे ज्यात मी सांगते की कसे मी माझी वर्षांची तहानलेली खुर्चीला जगून शांत केले मित्रांनो माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो आणि मी माझ्या घरचे काम करते थोडक्यात की एक गृहिणी आहे जेव्हा आम्ही आमच्या नवीन घरात आलो जे आम्हाला माझ्या नवऱ्याच्या कंपनीने दिले ते होते तेथे आजूबाजूला खूप लोक राहत होते ते सर्व खूप चांगले लोक होते आणि त्यांचे वागणेही माझ्याबरोबर चांगले होते आणि त्यातूनच एक माझ्या नवऱ्याचा चांगला मित्र बनला होता तो कधी कधी माझ्याबरोबर पण चेष्टा मस्करी करायचा पण मला त्याची नजर नेहमी माझ्या शरीरावरच दिसत असे तो मला खूप घुरून पाहत असे पण मी का माहीत नाही की त्याला काहीच बोलत नसे आणि त्याला पुढे येण्याची संधी मिळत गेली मित्रांनो तो रोज माझ्या घरी येत असे एक दिवस तो जेव्हा माझ्या घरी आला तेव्हा माझा नवरा घरी नव्हता आणि मी एकटीच होते तो आता माझ्या बरोबर खूप हसून बोलू लागला आणि बोलत म्हणाला की मी खूप सुंदर आहे आणि माझे फिगर पण मस्त आहे मला त्याचे ऐकून चांगले वाटले मी ते ऐकून थोडी लाजले आणि मन खाली घालून तेथून किचनकडे गेले आणि माझे काम करू लागले तो काही वेळ खोलीत एकटा बसून निघून गेला पण त्या दिवसानंतर तो जेव्हा माझ्या घरी यायचा तेव्हा तो मला भुकेल्या नजरेने पाहायचा आणि मला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा मला आता त्याची ही गोष्ट आवडू लागली होती कारण मी खूप तहानलेली होती आणि मला पण कोणता तरी मोठा लंड हवा होता जो माझ्या पुरचीला जगून शांत करू शकेल आता मी पण त्याला माझे बॉल कमर दाखवू लागले कप्रे लागले आणि जास्त मोठ्या गळ्याचे कपडे घालू माझे मोठे मोठे बॉल त्याला दाखवू लागले आणि त्याला माझ्याकडे आकर्षित करू लागली आता तो माझ्या जाळ्यात फसत चालला होता मग एक महिन्यांनी माझ्या पतीला काही कामाने तीन दिवसासाठी बाहेर जायचे होते त्यामुळे मी घरी एकटेच होते आणि त्यावेळी आम्ही दोघे मेसेज करत होतो जेव्हा माझे पती बाहेर गेले तेव्हा तो त्या दिवशी संध्याकाळी माझ्या घरी आला आणि माझ्या जवळ बसून त्याच्या मोबाईल मधून काही सेक्सी से फोटो दाखवू लागला ते पाहून मी हळूहळू गरम होऊ लागले तो माझ्या मांडीवर हात फिरवत पुढे येऊ लागला त्याने मला अचानक पकडून सोफ्यावर झोपवले आणि माझे बॉल दाबू लागला मी तर जोशमध्ये आले मी तेव्हा फक्त मेक्से घातली होती आणि त्याने काही घातले नव्हते तो माझ्या बॉलला कापद्याच्यावरून जोराने दाबू लागला आणि माझ्यावर झोपला आणि किस करू लागला तो मला उचलून बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि त्याने माझी मेक्सी काढून मला नागडी केली आणि तोही नागडा झाला मित्रांनो मी तर त्याचा लांब आणि जाड लंड पाहून घाबरले त्याचा लंड सात इंच लांब होता आणि तीन इंच जाड होता ते पाहून मी घाबरून तिथेच उभी राहिले मग तो म्हणाला की रांडे कुठे जात आहेस तो याला उभे केले साता याला चोकून घे आणि त्याने माझे केस पकडून त्याचा लंड जबरदस्तीने माझ्या तोंडात टाकला आणि माझे तोंड जगू लागला त्याचा लंड माझ्या तोंडात फक्त तीन इंच जात होता माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले आणि तो मला शिव्या देत होता आहरंडी भोसलीची आणि जोराने चोख माझा लंड साली तुझा नवरा तुला जवत नाही पण मी तुला आज झवून जवून तुझ्या कुठचेचा भोसा बनवेन हे ऐकून मी खूप घाबरले मग दहा मिनिटाने त्याने मला बेडवर झोपवले आणि तो माझ्यावर बसला आता त्याचा लंड माझ्या बॉलच्या मध्ये होता तो त्याच्या लंडाने माझ्या बोलला जगू लागला तो बॉलला जोराने दाबू लागला दहा मिनिटाने त्याने माझे पाय उचलून त्याच्या खांद्यावर ठेवले आणि त्याचा, त्याचा आठ इंच लंड माझ्या पुच्छीला लावला आणि एक जोरात झटका मारला ज्यामुळे माझ्या तोंडून किंकाळी निघाली मी तर त्या त्रासाने हळूहळू बेशुद्ध होऊ लागले पण तो जनावर आता कुठे थांबणार होता मी त्याला सांगू लागले की प्लीज याला बाहेर काढ नाही तर मी मरेन ओह आई प्लीज मला दुखत आहे पण तो नाही ऐकला आणि धक्के देऊ लागला मग एका जोरात धक्क्याने मी बेशुद्ध झाले पण तो तरीही मला जवत राहिला मग पाच मिनिटाने मला झाग आली तरी तो मला जोराने धक्के देत होता तो मला आता आणखी जोराने जगू लागला आणि म्हणाला की आज तुझ्या खुर्चीचा भोसा बनवेन मितांनो तो मला तीस मिनिट जवत होता यावेळी मी तीन वेळा पाणी सोडले आणि आता तो पाणी सोडणार होता मी म्हणाले की प्लीज तुझे वीर आत टाकू नको मग तो म्हणाला की का रंडी माझा लंड घेतेस पण माझे वीर्य घ्यायला तयार नाहीस मी तर आज गुच्छेतच टाकणार सालीची नाग त्याने वीर्य माझ्या गुच्छेत सोडले मी त्याच्या या जवण्याने खूप संतुष्ट होते आणि मला जवण्याचे ते सुख मिळाले जे मी नवऱ्याकडे मागत होते त्याने त्या दिवशी मला संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत चार वेळा झवले ज्याने मी दुसऱ्या दिवशी सरळ चालू शकत नव्हते पण मला त्याकडून जगून घेण्यात खूप मजा आली मग तो बाथरूममध्ये गेला लण साफ केला आणि त्याच्या घरी निघून गेला मग मी दुसऱ्या रात्री दोन वाजता त्याला फोन केला आणि माझ्या घरी बोलवले आणि मी दरवाजा उघडला तर पहिले की तो त्याच्याबरोबर त्याच्या दोन मित्रांना मला झवण्यासाठी घेऊन आला होता हे पाहून चकित झाले आणि मनातल्या मनात खुश पण झाले मी विचारले की तू यांना इथे आणलेस तर तो म्हणाला की माझी राणी तुझी फाडण्यासाठी ते माझ्या बरोबर आले मित्रांनो त्यावेळी मी फक्त टी शर्ट आणि पेंटीमध्ये होते मी, पेंटी मी त्यांना बोलावले तर ते यायला नकार देऊ लागले आणि म्हणाले की आम्ही तुला रणडीला इथे बाहेर गार्डन मध्येच उघड्यावर जमणार मी त्यांना म्हणाले की रात्र झाली आहे आणि कोणी आपली आवाज ऐकेल तर मोठी अडचण येईल तुम्ही सर्व प्लीज आत आणि माझ्या बरोबर जे करायचे आहे ते करा मी तुमच्याकडून जगून घेण्यास तयार आहे तेव्हा त्यांच्यातून एकाने माझा हात पकडला आणि मला उचलून आतने आणि मला डायनिंग टेबलवर झोपवले आणि माझ्या पेंटीला काढून टाकले आणि माझ्या कुर्चीला चाटू लागला बाकीचे दोन माझ्या जवळ थांबले त्यातून एकाने माझी टी शर्ट पकडली आणि जोराने ओढून फाडून टाकली आणि तो आता माझे बॉल जोरोजोराने दाबू लागला मला खूप मजा येत होती आणि ते मला खूप शिव्या देत होते आणि म्हणत होते की ही साली रंडी आपल्याला अधिक का नाही मिळाली किची गाण तर अजून एकदम शिल्प एक आहे मग त्यातून एकाने त्याचा आठ इंच लंड बाहेर काढला आणि माझ्या तोंडात कोंबला मी त्याला लॉलीपोप सारखे चोखू लागली मग त्यातून दुसरा म्हणाला की चाल आता माझ्या लंडचा पण मजा घे त्याने एवढे बोलून त्याचा लंड माझ्या कुर्चीच्या तोंडाशी ठेवला आणि एका जोरात फोक्याने पूर्ण टाकला त्यामुळे खूप वेदनेने मी ओरडू लागले पण माझ्या तोंडात त्यांच्यातून एकाचा लंड होता ज्यामुळे माझा आवाज आताच दाबला गेला माझे दोन्ही भोग त्यांच्या कामाला लागले होते मग काही वेळ जगल्यानंतर त्यांनी मला तिथेच टेबलावर कुत्री बनवले आणि ते मला दोन्ही बाजूंनी धक्के देऊन जगू लागले मित्रांनो मला त्यांच्या जवळण्याने खूप आनंद होत होता कारण ते सर्व मिळून मला जगत होते मग तिसऱ्याने त्याचा लंड बाहेर काढला तर तो काळा लांब मोठा लंड पाहून मी घाबरले कारण त्याचा लंड दोघांपेक्षा पण जास्त लांब आणि जाड होता तो माझ्या खाली आला आणि माझ्या पुच्ची त्याचा लंड टाकून हळूहळू धक्के मारू लागला त्यांच्यातून एकाने त्याचा लंड माझ्या तोंडात घातला दुसरा माझी गांड फाडत होता आणि तिसरा माझ्या खाली येऊन माझ्या पुच्छीला शांत करू लागला मित्रांनो मी, मी तुम्हाला शब्दात कसे सांगू मी तर त्यांच्या जमण्याने आकाशात होते आणि मला इतकी मजा कधीही झवतानी करताना आली नाही मी पण त्यांना साथ देत होते आणि ते त्यांच्या कामात इमानदारीने लागले होते मग काही वेळ नंतर ते सर्व एका नंतर एक पाणी सोडू लागले आणि त्यांनी त्यांचे वीर्य माझ्या हात सोडले ज्यामुळे माझे तोंड उच्ची गांड त्यांच्या गरम गरम विर्याने भरून गेली आणि मग मी त्या सर्वांचे लंड चाटून स्वच्छ केले आणि पुन्हा जवण्यासाठी तयार केले मी त्यांनो त्यांनी जागा बदलून मला खूप वेळ जवले आणि त्यानंतर त्यांचे माझ्या घरी येणे जाणे आणि मला जवणे चालूच राहिले मी त्यांच्या जावण्याने खूप संतुष्ट आहे